नमस्कार मित्रांनो युवराज ट्वेंटी फोर सर्वांचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो पहा आज आपण इंग्लिशचा अत्यंत महत्वाचा टॉपिक जो की सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे पहा क्लॉज म्हणजे उपवाक्य क्लॉज म्हणजे या टॉपिकला तुम्हाला इंग्लिशचा अर्थ समजण्याची काही आवश्यकता नाही फक्त जे काही मी शब्द तुम्हाला या ठिकाणी सामना सांगणार आहे की कोणता क्लॉज कशावरून ओळखायचा हे या ठिकाणी तुम्ही फक्त लक्षात ठेवा यामध्ये फक्त तुमचे जे काय मोजके जे काही शब्द आहेत ते शब्द तुमच्या लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे मित्रांनो जवळपास ऐंशी टक्के इंग्लिशचं जे काही ग्रामर आहे फक्त रुल्सवर चालतं लक्षात ठेवा फक्त रूल्सवर चालतं बाकी तुम्हाला यामध्ये मिनिंगची काही आवश्यकता नाही थोडीफार मिनिंग जरी समजली तरी पण तुम्हाला, जास्त तुम्हाला, तुम्हाला ग्रामर जे काही जास्त ग्रामर आहेत ते समजतं लक्षात ठेवा जास्तीत जास्त तुम्हाला रूल्स माहीत असले पाहिजे त्यामुळे म्हणजे असा गैरसमज करू नका की इंग्लिश म्हणजे बोलता किंवा पूर्णपणे समजली म्हणजे तुम्हाला ग्रामरमध्ये मार्क येतील असं काही नाही ज्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त रूल्स आहे त्याला ग्रामरमध्ये मार्क येऊ शकतात लक्षात ठेवा इंग्लिश बोलता येऊ किंवा नव्हे त्याच्याहून काही घेणं देणं नाही थोडाफार मिनिंग तुम्हाला समजली पाहिजे तर चला विद्यार्थी मित्रांनो अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा स्वरूपात आपण याचं विश्लेषण करणार आहोत तर चला व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो जे काय क्लोजेस आहेत मित्रांनो सब याचे दोन प्रकार पडतात एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज तर सबऑर्डिनेट क्लॉजचे मित्रांनो आपल्याला तीन प्रकार बघायला मिळतात पहिला आहे नाऊन क्लॉज दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा आहे मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज तर मित्रांनो हे क्लॉज आता परीक्षेला विचारले जातात तर हे पहा एक सेंटेज दिले जातात आणि खा विचारलं जातं की खालीलपैकी कुठला क्लॉज आहे मग तुम्हाला ना पहिलं ऑप्शन आहे नाउन क्लॉज ऑड्जेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज तर मित्रांनो सर्वात आय एम पी आहे तो म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज हा सर्वात आय एम पी क्लॉज असलेला आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर चला पहा या ठिकाणी आता ॲडजेक्टिव्ह क्लॉज आता या ठिकाणी पहा मित्रांनो नाउन क्लॉज आपण आता थोडा नाउन क्लॉज पाठीमागे ठेवलेला आहे कारण की लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला ॲडव्हर्ब क्लॉज आणि नाउन क्लॉजचं वाक्य ओळखण्यास आलं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे दोन्ही वाक्य जर नसतील तर मदे मदे ते तिसरं वाक्य जे असेल ते कशात असणार मित्रांनो नाउन क्लॉजचं म्हणजे तुम्हाला ॲडव्हर्ब क्लॉज आणि ॲडजक्टिव्ह क्लॉज हे क्लिअर झाले म्हणजे तुम्हाला नाउनचं वाक्य ओळखण्यासाठी खूप महत्त्वाचं जाईल तर ज्या वाक्य मित्रांनो ज्या वाक्यामध्ये मध्ये हॉय असतं ते वाक्य सहसा नाउन क्लॉजचं असतं लक्षात ठेवा आणि डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीच केलेलं प्रत्येक वाक्य हे नाउन क्लॉज असतं हे एवढ्या दोन गोष्टी या ठिकाणी तुम्ही नाउन क्लॉजसाठी लक्षात ठेवा बाकी तुम्हाला ॲडव्हर्ब क्लॉज आणि ॲडजक्टिव्ह क्लॉज हे

हु विच हुज आणि हुम ज्या वेळेस सेंटेन्सच्या मध्ये तुम्हाला हे चार हे जे काही चार तुम्हाला वर्ड लिहून दिलेलं आहे डब्ल्यू एच वर्ड हे जर दिसतील कुछ, कुछ, तर मित्रांनो तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो कुठला क्लॉज असतो तो ऑडजेक्टिव्ह क्लॉज असतो तर पहा सेंटेन्सच्या माध्यमातून आपण याला समजून घेऊयात दिस इज द बॉय हुम यू वॉन्टेड टू सी तर पहा मित्रांनो या ठिकाणी पहिलं सेंटेन्स दिलेलं आहे मित्रांनो वाक्याच्या मिनिंगून तुम्हाला काय करणं हे झालं इथपर्यंत एक वाक्य आहे पहा दिस बॉय दिस इज द बॉय हे झाले एक वाक्य मित्रांनो त्याच्यानंतर पहा यू वॉन्टेड टू सी हे झालं दुसरं वाक्य या दोन वाक्याला जोडण्याचं कार्य काय करत आहे डब्ल्यू एच वर्ड म्हणजे हुम करत आहे लक्षात ठेवा ज्यावेळेस हा हुम शब्द म्हणजे पहा डब्ल्यू एच वर्ड तुम्हाला पहिले चार सांगितले हु विच हुज आणि हुम ह्या चार सेंटेन्सने जर वाक्य जर जोडलेलं असेल तर मित्रांनो तो ऑड्जेक्टिव्ह क्लॉज असतो कुठला क्लॉज असतो तो ऑड्जेक्टिव्ह क्लॉज असतो हे वाटल्याचे नोट करून ठेवा हे चार शब्द तुम्ही लक्षात ठेवले म्हणजे तुमचा ऍडजेक्टिव्ह क्लॉज परफेक्ट झाला त्याच्याहून काही घेणे देण नाही वाक्याहून काही तुम्हाला गरज आवश्यकता नाही फक्त चार शब्द लक्षात ठेवा त्याहून तुम्हाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओळखता येणार आहे आणि हुम हे नेहमी मित्रांनो नेहमी व्यक्तीसाठीच वापरलं जातं म्हणजे सजीव घटकासाठी नेहमी हुम वापरलं जातं लक्षात ठेवा आता तुमच्या लक्षात आला असेल की ऍडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे काय की जे वाक्य आहे हू वीज हुज आणि ने जोडलेलं असतं ते वाक्य ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं असतं लक्षात ठेवा पुढे पहा मित्रांनो आता धीस इज द बॉय हुम हुम यू वॉन्टेड टू सी म्हणजे पहा हे हुम जोडलं म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे त्याच्यानंतर पहा मित्रांनो गॉड हेल्प हे वाक्य आय एम पी ए मित्रांनो परीक्षेला विचारलेलं आहे गॉड हेल्प हुज हु हेल्प हेम हि डेम सेल वज म्हणजे पहा मित्रांनो या ठिकाणी हुमने जोडले पहा वाक्य या ठिकाणी हुने जोडले तर पहा मित्रांनो हु विच which... या ठिकाणी पहा मित्रांनो हु विच हुज आणि हुम हु विच हुज ने जे काही वाक्य जोडलेलं असतं ते वाक्य नेहमी ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं असतं म्हणजे या ठिकाणी पहा हे वाक्य हुने जोडलेलं म्हणजे हे वाक्य काय आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं वाक्य आहे पुढे पहा मित्रांनो हे चार शब्द लक्षात ठेवा पुढे मित्रांनो ऍडव्हर्ब क्लॉज क्लॉज हा आय एम पी आहे मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉजचे एकूण नऊ प्रकार पडतात तर पहा आपण ऍडव्हर्ब क्लॉजचे नव कुठले प्रकार आहेत त्याचे विशेषण आपण आणि ते कशा प्रकारचे वळ ओळखायचं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर क्रियाविशेषण आवे ॲडव्हर्ब म्हणजे काय क्रियाविशेषण आवे तर पाहा याचे नऊ प्रकार पडतात तर पहिला प्रकार आहे मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम म्हणजे जेवढे काय शब्द मित्रांनो टाईम दर्शवतात जेवढे काय मित्र शब्द टाईम किंवा वेळ दर्शवतात ते शब्द जर वाक्यामध्ये जर असतील तर तो नेहमी कुठला क्लॉज असतो तो असतो मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम तर पा टाईम दर्शवणारे शब्द कुठले आहेत ॲज फेन फेन एवर व्हाइल बिफोर अँटील ॲज सुन ॲज नो सुनर दॅन हार्डली फेन हे जे काही शब्द आहेत मित्रांनो हे शब्द जर वाक्यामध्ये जर असतील तर तो नेहमी ॲडव्हर्ब क्लोज ऑफ टाईम असतो कुठला नेहमी ॲडव्हर्ब क्लोज ऑफ टाईम असतो मित्रांनो अत्यंत पी आणि अत्यंत सोपा टॉपिक आहे मित्रांनो यामध्ये फक्त तुम्हाला जे काही शब्द आहेत ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे त्यामध्ये तुम्हाला मिनिंगची काही आवश्यकता नाही सोपा टॉपिक आणि तुम्हाला नेहमी मार्क मिळून देणारा टॉपिक आहे मित्रांनो पहा आता तुमच्या लक्षात आल्यापासून ॲडव्हर्ब क्लॉज टाईममध्ये जेवढे काही टाईमदर्शक शब्द असतात जसे की फेन म्हणजे किंवा वेनेवर म्हणजे जेव्हा तेव्हा व्हाईल बिफोर म्हणजे अगोदर अंटील म्हणजे नंतर किंवा पर्यंत ॲज सून ॲज नो सून दॅन म्हणजे हे काय शब्द दर्शवतात मित्रांनो वेळ दर्शवतात टाईम दर्शवतात म्हणून हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आहे पुढे पहा मित्रांनो आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस आता या ठिकाणी मी सेंटेन्स मुद्दावरून या ठिकाणी लिहिलेले नाहीत कारण की पहा या ठिकाणी फक्त होऊन काही आवश्यकता नाही फक्त जेवढे काही शब्द तुम्हाला सांगत आहे ते शब्द महत्त्वाचे आहेत आता पहा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस प्लेस म्हणजे काय मित्रांनो ठिकाण किंवा एखाद्या ठिकाणचं स्थान तर प्लेस काय दाखवतो आपल्याला व्हिएर म्हणजे कोठे फेनेवर म्हणजे किंवा पहा या ठिकाणी फे फिअर फेअर पहा या ठिकाणी आपल्याला ठिकाण दर्शव आपण म्हणतो फिअर डू यू लू म्हणजे तू कुठे राहतो म्हणजे वेअर डू यू म्हणजे त्या ठिकाणी काय दाखवणार मित्रांनो प्लेस दाखवले त्या ठिकाण दाखवले म्हणजे हे जर ठिकाण दर्शवित जर असेल तर मित्रांनो हे दोन शब्द लक्ष ठेवा फिअर आणि फेरेवर हे जे काही शब्द आहेत मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस तुम्हाला दर्शवित असतात पहा त्या ठिकाणी पुट द की फेअर आय कॅन फाईंड इट म्हणजे पहा त्या ठिकाणी <coughs> जी काय की आहे कुठे ठेवली त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दर्शवलेलं आहे म्हणजे पहा फेअर म्हणजे कोठे फिअर म्हणजे कोठे कोठे म्हणजे प्लेस कोठे म्हणजे काय मित्रांनो प्लेस मग पहा ॲडव्हर्ब ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस ओळखायचं जर असेल तुम्हाला फेअर आणि फेरेवर हे दोन शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पुढे पहा मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन म्हणजे स्थिती कंडिशन म्हणजे काय स्थिती मग पहा मित्रांनो ज्या व ज्यावेळेस ज्यामध्ये जर तरचे वाक्य येतात यामध्ये जर आणि तरचे वाक्य येतात तर यामध्ये तुम्हाला इ अनलेस आणि हॅड हे तीन शब्द आहेत हे लक्षात ठेवायचे हे ज्या वेळेस वाक्यामध्ये हे तीन शब्दाने सुरुवात झाली असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो ॲड क्लॉज ऑफ कंडिशन असतो म्हणजे जर किंवा तर जर आभाळ आले तर पाऊस येईल अशा प्रकारचे वाक्य असतात यामध्ये जर तरचे वाक्य असतात वाक्याहून काय घेण नाही तुम्हाला फक्त काय सांगितलं सुरुवातीला सांगितलं जे काही मी शब्द सांगितले ते शब्द महत्वाचे आहेत पहा वाक्यामध्ये जर इब दिसलं अनलेस दिसलं आणि हॅड नाही वाक्याची जर सुरुवात झाली असेल तर मित्रांनो ते नेहमी ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचा असते नेहमी ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचा असते यावर आपण एकदा रिव्हिजन सुद्धा मारूयात पुढे पहा मित्रांनो आता पहा वाक्याची सुरुवात अनलेस नाही झाली वाक्याची सुरुवात अनलेस नाही झाली म्हणजे कुठला आहे ते क्लॉज ऑफ कंडिशनचं वाक्य असणार आहे पुढे पहा मित्रांनो या ठिकाणी सुद्धा इफने सुरुवात झाली इफने जर वाक्याची सुरुवात असेल तर ॲडहोर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचा असणार आहे पुढे पहा मित्रांनो आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर ॲडहोर क्लॉज ऑफ मॅनर म्हणजे पहा या ठिकाणी मॅनर म्हणजे दर्शक यामध्ये रितदर्शक होते पहा मित्रांनो यामध्ये ॲज ॲज इफ ॲज दो या यासारखे जर शब्द जर सेंटेन्समध्ये जर दिसले तर ते मित्रांनो ॲडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर असतं मित्रांनो आता हे तुम्हाला ओळखण्यासाठी थोडं तुम्हाला म्हणजे समजण्यासाठी तुम्हाला आता समजत असेल परंतु लक्षात कसं ठेवायचं असं तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो हे टॉपिक आहे कमीत कमी दोन तीन वेळेस पहा किंवा लिहून घ्या मित्रांनो फिक्स मार्क देणारा टॉपिक आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मिनिंगचं काही घेण देणे फक्त जे काही शब्द आहेत ते लक्षात ठेवा तुमच्या लक्षात राहील ॲज 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 इन ॲज दोन हे वाक्याची सुरुवात जर झाली तर ॲडवर्ब क्लोज ऑफ मॅनरचं असते मॅनर म्हणजे रीत पुढे पाच सेंटेन्स दिलेला आहे सी बी हज ॲज इप सी, सी व्हिएर माधुरी दीक्षित म्हणजे ती अशी वागते की जशी काय माधुरी दीक्षित आहे म्हणजे म्हणजे सी माधुरी दीक्षित ती अशी वागते की जशी की माधुरी दीक्षित आहे म्हणजे पा सेंटेन्स कशाने जोडलेले ॲज इफने जोडले म्हणजे पाच सेंटेन्स या ठिकाणी जर ॲज ॲज इफ आणि ॲज दोने जर जोडलेले असतं तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असतं कसे असतं मित्रांनो तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर असतो पुढे पहा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आता ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट कसा लक्षात ठेवायचं तर पहा सो दॅट आणि सच दॅट आता या ठिकाणी पहा तुम्हाला हे डॉट डॉट देत असतील या ठिकाणी डॉट डॉट याचा अर्थ या दोईच्या सो आणि दॅटच्या मध्ये काही शब्द असणार पा सच दॅटच्या मध्ये एखादी काही शब्द असणार तर हे लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो पहा अगोदर परीक्षा होणार म्हणजे तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता मित्रांनो परीक्षा पहा अगोदर परीक्षा झाल्याच्या नंतर दोन तीन महिन्याचा कालावधी लागणार त्याच्यानंतर आपला रिझल्ट लागणार म्हणजे काय दॅट येणार म्हणजे पा सो म्हणजे परीक्षा दॅट म्हणजे रिझल्ट म्हणजे असं लक्षात ठेवा तुम्ही अगोदर परीक्षा होणार नंतर काय होणार मित्रांनो आता हे सांगत आहे कशामुळे मित्रांनो कार्यक पा सो आणि दॅट सो दॅट जर जवळजवळ म्हणजे खेटून आले याच्यामध्ये कुठलाही जर शब्द जर नसेल तर त्या ठिकाणी परपोज ॲडवर्ब क्लॉज ऑफ परपोज होत असतो लक्षात ठेवा त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करणार आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजण्याचा प्रयत्न केला ज्या वेळेस क्लॉज ऑफ रिझल्ट असतो त्यावेळेस ते वाक्य सो दॅट आणि सज दॅटने जोडलेलं असतं लक्षात ठेवा सो दॅट आणि सज दॅटने जोडलेलं असतं परंतु यामध्ये महत्वाची गोष्ट अशी रिझल्ट म्हणजे काय मित्रांनो परिणाम किंवा रिझल्ट म्हणजे आपला निकाल असं तुम्ही लक्षात ठेवा लक्षात सा ठेवण्यासाठी कुठलेही फंड वापरा परंतु लक्षात ठेवा कारण की आपल्याला मार्काची आवश्यकता आहे तर पहा मित्रांनो सो म्हणजे परीक्षा दॅट म्हणजे रिझल्ट म्हणजे परीक्षा झाल्याच्या नंतर काही कालावधी जाणार म्हणजे मग नंतर रिझल्ट लागणार म्हणजे सो दॅटचं वाक्य हे जे काय असते सो दॅट हे जे याच्यामध्ये जर काही कालावधी किंवा याच्यामध्ये दुईच्यामध्ये जर शब्द जर असतील शब्द म्हणजेच काय मित्रांनो कालावधी तर ते कुठलं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आय होप ही संकल्पना तुमच्या क्लिअर झाली असेल आता ॲडव्हर्ब क्लोज ऑफ मित्रांनो कम्पॅरिझन ॲडव्हर्ब क्लॉज क्लोज ऑफ कम्पॅरिझन कम्पॅरिझन म्हणजे मित्रांनो तुलना कंपॅरिझन म्हणजे काय तुलना तर पहा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझन यामध्ये मित्रांनो ॲज त्याच्यानंतर डॉट डॉट पहा त्याच्यानंतर म्हणजे काय शब्द डबल ॲज आणि ॲज सून ॲज किंवा दॅन सो सो ॲज आणि दॅन म्हणजे जे काही मित्रांनो आपले जे काही डिग्री आहेत कंपॅरिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह किंवा जे काय पॉझिटिव्ह डिग्री याचे जे काय वाक्य असतात मित्रांनो तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझनमध्ये असतात ॲडवर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझनची असतात उदाहरणार्थ मुंबई ही पुण्यापेक्षा मोठी आहे किंवा ही मुंबईपेक्षा लहान आहे म्हणजे अशी तुलना केली असते ते वाक्य ॲडवर्ब क्लॉज ऑफ कम्पॅरिझनचं वाक्य असतं यामध्ये मित्रांनो ध्यान जर दिसेल पहा आपण मागच्या वेळेस पाहिलं कम्पॅरेटिव्ह डिग्री पॉझिटिव्ह डिग्री ह्या डिग्री कशा ओळखायच्या त्यानुसार ते वाक्य ठरत असतं पुढे पहा मित्रांनो आता पहा ही इज स्ट्रॉंग दॅन अरविंद इज म्हणजे तो अरविंद एवढा काय स्ट्रॉंग आहे लक्षात ठेवा आता मुंबई इज बिगर दॅन पुणे मुंबई इज बिगर दॅन पुणे या ठिकाणी पहा दॅन आलं म्हणजे हे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनचं आहे त्याच्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझनचं वाक्य आहे पुढे पहा मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट तर पहा मित्रांनो आता कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधभास तर पहा वाक्याची सुरुवात जर दो ॲल दो, दो इवन दो आणि इवन इफ पहा वाक्याची सुरुवात ॲल दो दो, दो ॲल दो इवन दो आणि इव्हन इपने जर झाली असेल तर तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट जातो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असतो लक्षात ठेवा म्हणजे पहा या ठिकाणी वाक्याची सुरुवात ही दोन ए झाली दोन ए झाली म्हणजे मित्रांनो हे कुठलं वाक्य ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टचं वाक्य आहे परत पहा दो ॲल दो, दो, दो इवन दो आणि इवन इप एक दोन तीन चार ह्या चार संकल्पना तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट हे सेंटेन्स ओळखण्यासाठी पुढे पाहा आठ नंबरचं पहा आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पोज ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पोज तर पहा मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पोज पर्पोज या ठिकाणी पहा पर्पोज तर पहा या ठिकाणी पहा सो दॅट वर अगोदर काय आलं तर मित्रांनो सो आणि डॉट डॉट दॅट हे कशाच होतं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट होतं कशाच होतं मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट होतं परंतु पहा मित्रांनो या ठिकाणी आता सो दॅट हे पहा सो दॅट याच्यामध्ये कुठलाही डॉट डॉट दिसतंय का तुम्हाला नाही या ठिकाणी दॅट या ठिकाणी इन ऑर्डर दॅट आणि दॅट आणि लेस्ट हे जे काय लेस्ट पहा सो दॅट दॅट इन ऑर्डर दॅट आणि दॅट आणि लेस हे जर वाक्य असेल तर तो मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पोजचं असतं कशाचं असतं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पोजचं असतं तर पहा मित्रांनो आता हे सस या मदे हो शक्त। तर तुमाल काई सो दॅट आणि हे काय सज दॅट यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं तर तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेस सो त्याच्यामध्ये डॉट डॉट असेल जर आणि नंतर दॅट जर असेल तर ते काय असतं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट असतं सो म्हणजे परीक्षा आणि दॅट म्हणजे रिझल्ट सो म्हणजे परीक्षा दॅट म्हणजे रिझल्ट आणि हा जो काय मधला कालावधी तो काय असणार परीक्षा झाल्याच्या नंतर दोन तीन महिन्याचा कालावधी जाणार म्हणजे हे काय म्हणजे सो आणि दॅटच्यामध्ये मध्ये जर वर्ड काही शब्द जर लिहिलेले असतील तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट असणार आणि सो दॅट कसं लक्षात ठेवायचं पहा परपोज परपोज म्हणजे काय मित्रांनो पहा ज्या वेळेस आपण परपोज करतो त्यावेळेस लगेच आपल्याला त्या रिस्पॉन्स द्यावा लागतो म्हणजे काय हो किंवा नाही आपल्याला डायरेक्टली सांगावं लागतं म्हणून पाह या ठिकाणी हा सो म्हणजे काय परपोज आणि दॅट म्हणजे त्याचा रिस्पॉन्स म्हणजे हो किंवा नाहीचा रिस्पॉन्स असं तुम्ही लक्षात ठेवा कारण की आपल्याला मार्क घ्यायचेत कुठल्या फंड्याने लक्षात ठेवा परंतु ते लक्षात राहणं महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आता सो दॅट तुम्हाला काय सांगितलं सो दॅट सोबत सोबत जर असतील तर ते काय असणार मित्रांनो परपोज असणार म्हणजे काय आपण परपोज मारणार पर्पोज मारण्याच्या नंतर समोर काय असणार हो किंवा नाही म्हणजे रिस्पॉन्स काय असणार हो किंवा नाहीचा रिस्पॉन्स असणार म्हणजे हे सोबत सोबत लगेच लागलीच सोबत येणार म्हणजे लागलीच परपोज मारल्याच्यानंतर लगेच काय सो हो किंवा नाकार येणार म्हणजे काय या ठिकाणी मित्रांनो म्हणजे सो दॅट सो दॅट सोबत आहेत म्हणजे परपोज आहे सो दॅट सोबत आहे म्हणजे पर्पोज आहे असं लक्षात ठेवा पुढे पहा मित्रांनो आता कम ह्युअर दॅट आय आय माय ब्लेस यू म्हणजे पहा या ठिकाणी दॅटनं वाक्य जोडलं म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ परपोजचं वाक्य आहे आता ॲड क्लॉज ऑफ रिझन ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन रिझन म्हणजे कारण तर पहा मित्रांनो आता नऊ नंबरचा आहे आणि हे जे काय शेवटचा आहे आता आपला यामध्ये पहा ॲज सिन्स दॅट बिकॉज आय शॉल हेल्प यू बिकॉज आय लाईक यू म्हणजे मी तुला हे मदत करतो कारण की मी तुला लाईक करतो म्हणजे पहा या ठिकाणी बिकॉज आलं बिकॉज म्हणजे काय आलं कारण आलं म्हणजे पहा कशामुळे तो लाईक कशामुळे मदत करतो तर तो त्याला लाईक करतो म्हणून त्यामुळे काय मदत करतो म्हणजे याचा परिणाम काय होत म्हणजे रिझन म्हणजे याचं काय होत मित्रांनो कारण म्हणजे काय कारण याचं कारण काय कारण की तो त्याला मदत करेल कारण की काय तो त्याला आवडतो म्हणून या ठिकाणी तो त्याला मदत करत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ॲडव्हर्ब क्लॉज नाऊन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज पाहिलेले आहेत तर मित्रांनो यावर थोडं आपण रिव्हिजन मारूयात तर पहा क्लोज तर पायामध्ये नाउन क्लॉज नाउन क्लॉज कसा वाक्या तुम्हाला सांगितलेलं आहे जे का जेवढे काय वाक्य डायरेक्ट स्पीचमधून इनडायरेक्ट स्पीचमध्ये गेले ते मित्रांनो कशामध्ये असतात ते नाउन क्लॉजमध्ये असणार आणि वाक्यामध्ये जर तुम्हाला कुठे व्हाय दिसत असेल तर मित्रांनो ते नेहमी नाउन क्लॉजचं वाक्य असतं आता आर्जेक्टिव्ह क्लॉजसाठी तुम्हाला तीन गोष्टी ती महत्त्वाच्या चार गोष्टी महत्वाच्या सांगितल्या एक म्हणजे हू विच हुज आणि हुम यांनी जर वाक्य वाक्याच्या वाक्याच्यामध्ये जर हे असेल म्हणजे कंजक्शन जर हे असेल किंवा याच ठिकाणी एवढं एक सेंटेन्स आणि या ठिकाणी हा एक सेंटेन्स या, या मध्ये जर या चारीपैकी कुठलं जर वाक्य जर तुम चारीपैकी कुठला जर शब्द जर दिसत असेल तर मित्रांनो ते नेहमी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ ॲडजेक्टिव क्लॉज असतं कुठलं असतं ते नेहमी मित्रांनो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतं कुठलं ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतं पा हू विच हुज हुम ॲडजेक्टिव्ह क्लॉज पुढे पा ॲडव्हर्ब क्लॉज याच्यानंतर पायाचे ॲडव्हर्ब क्लॉजचे एकूण नऊ प्रकार पडतात त्यामध्ये पहिला आहे मित्रांनो प्ले पहिला आहे मित्रांनो टाईम पहिला आहे मित्रांनो टाइम तर ता, टाईम दर्शवणारे शब्द कोणते ॲज फेन फेन एवर होल बिफोर अँटील ॲज सून ॲज नो सुनर दॅन आणि हार्डली वेन हे शब्द सेंटेन्समध्ये जर दिसले तर मित्रांनो तो नेहमी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम असतो पुढे पहा मित्रांनो पुढे पहा दोन नंबरचा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस प्लेस म्हणजे ठिकाण मग ठिकाणासाठी पहा व्हेअर आणि व्हेरेवर हे जर शब्द जर तुम्हाला दिसत असतील ठिकाणाचा जर तुम्हाला उल्लेख जर असेल तर त्या ठिकाणी ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस असणार पुढे पहा मित्रांनो आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन कंडिशन म्हणजे काय स्थिती तर पहा जर तर वाक्य जोडी पहा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनमध्ये वाक्याची सुरुवात ईप अनलेस आणि हॅडने झाली असेल तर मित्रांनो ते कुठलं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतं कंडिशन मग काय ईप अनलेस आणि हॅड जे वाक्यामध्ये जर असेल तर ते कुठलं असणार ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशनचं सेंटेन्स असणार आहे पुढे पहा ऍड क्लॉज ऑफ मॅनर ऍड क्लॉज ऑफ मॅनर मॅनरसाठी काय ॲज ॲज इफ आणि ऍज दो हे चार शब्द जर तुम्हाला सेंटेन्समध्ये जर दिसत जर असतील तर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर होणार आहे पुढे पहा ॲडव्हर क्लॉज ऑफ रिझल्ट ऍड क्लॉज ऑफ रिझल्ट हे तर तुम्हाला समजून सांगेल हे शंभर टक्के तुम्हाला समजलं असेल सो दॅट आणि सज दॅट सो म्हणजे परीक्षा नंतर रिझल्ट मधात कालावधी या ठिकाणी पहा सच म्हणजे परीक्षा दॅट म्हणजे काय रिझल्ट म्हणजे यामध्ये मधला जो काही कालावधी म्हणजे जे काही शब्द येणार म्हणजे सो so दॅट जर सोबत so सोबत so जर नसेल तर ॲड क्लॉज क्लोज ऑफ रिझल्टचा असणार आणि सो आणि दॅट हे जर सोबत so आले तर ॲड होर्ब क्लॉज ऑफ परपोज असणार काय लक्षात ठेवा सो दॅट सो दॅट सो दॅट सोबत सोबत आहेत तर हा परपोज असणार आणि सो दॅट जर सो uh, दॅट so जर Uh, म्हणजे त्यांचा त्यांच्यामध्ये जर आंतर जर असेल म्हणजे सोबत असतील तर परपोज आणि आंतर जर असेल तर काय असणार रिझल्ट असणार लक्षात ठेवा आय होप ही संकल्पना तुमच्या क्लिअर झालीच आता ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपेरिजन कंपेरिजन पहा ॲज ॲज म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री सो ॲज पॉझिटिव्ह डिग्री आणि दॅन म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचे वाक्य जे असतात ते कशामध्ये असतात ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझनचे वाक्य असतात पुढे पहा आता ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभात मग कॉन्ट्रास्ट ओळखण्यासाठी पहा दो ॲल दो, दो इवन एवन, यार्थ वाके यार्थ वाके वाके दो इवनिप यासारखे वाक्य यासारखे वाक्यामध्ये हे शब्द असतात का वाक्याची सुरुवात दो ॲल दो इवन दो आणि इवन इपने झाली असेल तर ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट कॉन्ट्रास्ट असतं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणजे विरोधाभातचं वाक्य असतं पुढे पहा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पोज पर्पोज तुम्हाला सांगितलेले सो दॅट सोबत आला याचा अर्थ पर्पोज मारला पासो दॅट सोबत आला म्हणजे परपोज मारला या ठिकाणी दॅट इन ऑर्डर दॅट लेस्ट आणि लेस्टचं वाक्य हे जास्तीत जास्त विचारलं जातं मित्रांनो लेस्टचं वाक्य वाक्यामध्ये पहा लेस्ट जर तुम्हाला कुठे जर दिसलं लेस्ट वाक्यामध्ये जर तुम्हाला कुठे जर लेस्ट जर दिसलं मित्रांनो तर ते नेहमी कुठलं असतं वाक्य मित्रांनो ते ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ परपोजचा असतो ही संकल्पना जास्त क्लिअर ठेवा कारण की लेस्टचं वाक्य बऱ्यापैकी परीक्षेला विचारलेलं आहे आणि मित्रांनो लेटच्या वाक्यात नेहमी लेटच्या नंतर ये -U -L -D शोल्ड येते यश एच ओ यू एल डी नेहमी शोल्ड येत असतो लेटच्या वाक्यात नेहमी शोल्ड येतं आणि त्याच्यानंतर मित्रांनो निगेटिव्ह सेंटेन्स हे कधीच नसतं हे तीन संकल्पना लक्षात ठेवा ह्यासुद्धा यावर बऱ्याच वेळेस परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत लेटच्या नंतर तुम्हाला करेक्ट सेंटेन्स ओळखल्या जातं तर लेटच्या नंतर नेहमी तुम्हाला शॉल दिसला शोल्डर दिसलं पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स नसलं पाहिजे हे लक्षात ठेवा त्यावेळेस हे सेंटेन्स करेक्ट असणार आहे मग पर्पोजसाठी काय आपलं सो so दॅट दॅट इन ऑर्डर दॅट आणि लेस्ट हे वा हे सेंटेन्समध्ये जर असतील तर तो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पोज असतो पुढे पहा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन तर पहा मित्रांनो ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन म्हणजे काय असतं रिझन म्हणजे कारण यामध्ये पहा मग ॲज सिन्स दॅट आणि बिकऊज यासारखे शब्द असतात त्यावेळेस तो ॲडव्हर क्लॉज ऑफ रिझन असतो तर आय होप हा मुद्दा तुमचा पूर्णपणे क्लिअर झालेला असेल आजचा हा टॉपिक जो काय ॲडव्ह जो काय आपला क्लोजेसचा टॉपिक होता हा टॉपिक याच ठिकाणी संपलेला आहे तर मित्रांनो हा टॉपिक तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बेलायकन त्यालासुद्धा प्रेस करा तर या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू धन्यवाद